हे वातावरण बदलत आहे, पृथ्वीचं तापमान वाढत आहे, मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? मग अशा परिस्थितीमध्ये एक सगळ्यांना सांगू इच्छितो, आता पृथ्वीचं तापमान वाढायलं आहे, मग आता आपल्याला याला ब्रेक द्यावा लागणार. मग सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती, आता इथून पुढं सगळ्यांनी एक एक कमीत कमी आपल्या घराच्या संख्येमध्ये 5 जर व्यक्ती असतील तर कमीत कमी 5 झाडं लावा. 5 झाडं लावल्यामुळे आणि तसेच आपल्याकडे 2 जनावरं असतात, 2-3 पाळीव प्राणी असतात, मग कमीत कमी त्या पाळीव प्राण्याचे आपल्याला ऑक्सिजन कोण देऊ शकतो? या कोरोना काळामध्ये जगाला दाखवून दिलं की ऑक्सिजन तर किती महत्त्व आहे. म्हणून इथून पुढं आपल्या घरच्या व्यक्तीच्या संख्येनुसार आपले पाळीव प्राणी आपल्याला ऑक्सिजन कोण देतो अशी झाडे लावा. आणि ही झाडे लावताना कोणती लावा की जी आपल्याला पुन्हा कामी येतील? लिंबाचं लिंबोणीचं झाड लावा, कडीपत्त्याचं झाड लावा, संत्रीचं लावा, मोसंबीचं लावा, चिक्कूचं लावा, अशी झाडे लावा. यामुळे निसर्ग चांगला राहील, निसर्ग रुद्ररूप धारण करणार नाही आणि इथून पुढं पाऊस चांगला राहील. झाडं जर जास्त असली तर रिमझिम पाऊस पडतो आणि झाडं नसली तर मग पाऊस कसा होतो? ढगफुटीसारखा होतो.